विविध योजना राबवून समाजातील वंचित दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या लोकसभा प्रवासातून ग्रामस्थ सा संवाद साधून त्या त्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पेण येथे केले लोकसभा प्रवास या कार्यक्रमाअंतर्गत पेणमधील संत रोहिदास नगर आणि ग्रामीण भागातील वाशी विभागात ग्रामस्थांशी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी संवाद साधला यावेळी आमदार रविशेठ पाटील भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार विनय नातू नगराध्यक्षा प्रीतम पाटील जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील शहराध्यक्ष हिमांशू कोठारी जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील वैकुंठ पाटील राजेश मपारा उपनगराध्यक्ष वैशाली कडू नगरसेवक अनिरुद्ध पाटील शहनाज मुजावर पूजा पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रल्हादसिंह पटेल यांनी रत्नागिरी रायगड यासारख्या स्वातंत्र्यवीरांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मला येण्याचे भाग्य लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो असे सांगितले तसेच केंद्र सरकार जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबवत असून त्याचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा असे आवाहन केले तसेच आमदार रविश पाटील यांनी सांगितले की कोरोना काळात आलेल्या संकटाला ठोस निर्णय घेऊन उपाययोजना करून धैर्याने तोंड देण्याचे काम भारत सरकारने केले असून याचे श्रेय पंतप्रधान मोदीजींनाही जाते सामान्य माणसाला लक्ष ठेवून हे सरकार काम करत असून त्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आणल्या आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी व ती सफल होण्यासाठी आज आपल्या येथे केंद्रीय मंत्र्यांनी भेट दिली असून यातून विकासकामे मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला दरम्यान या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला